कटोरी ब्लाउजच्या पेपर कटिंगनुसार आपण कपडा कटिंग केलेला आहे तो या पद्धतीने. आता आपण सिलाई काम बघूयाच. आता आपण मागच्या भागाला पहिले डास देऊ. डास देताना पहिले लॉक घ्यायचं आणि बरोबर सेंटरला धरून हा डार्ट द्यायचा आहे आपल्याला. इथे मी थ्रेड दुसऱ्या रंगाचा वापर करते. मागील साईडचा दुसरा डार्ट मी कम्प्लीट केलेला आहे. त्यानंतर समोरील भाग घ्यायचा आहे. समोरील भागावरती जे आपण डार्टचे मार्किंग केलेले आहे ते धरून त्यालासुद्धा आपल्याला सिलाई करायची आहे. एकावर एक जे नॉचेस दिले होते आपण कपड्यावरती ते सारखे धरायचे आहे. ठीक आहे. आणि हा सेंटरमध्ये थोडासा हा वरती जाईल पोर्शन. खालीवरती लॉक घ्यायचा आहे. त्यानंतर यावरती सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. हा जो आपला सेंटरचा जो मार्किंग आहे हा सेंटरलाच आला पाहिजे. हा तिरपा धरायचा नाही आहे. यानंतर आपल्याला समोरील भाग जो आहे त्यावरती कटोरी जोडायची आहे. पहिले हा सरळ ठेवून घ्यायचा त्यानंतर कटोरीला बघायचा. हा आहे उजव्या साईडचा भाग. ही उजव्या साईडला लागेल कटोरी. ठीक आहे. या पद्धतीने याला धरायचं आहे. आधी आता कटोरीमध्ये जो आपला एक्स्ट्रा पोर्शन इथे वाढलेला होता त्याला कट करून घ्यायचा. हा सारखा करून घ्यायचा आहे. थोडासा किंचित अर्धा इंच खाली राहू द्यायचा आहे. त्यानंतर कटोरीला जोडताना किंवा या पद्धतीने घ्यायचं आहे. इथे सुरुवातीला घ्यायचं आहे लॉक आपल्याला. त्यानंतर हे दोन्ही भाग सारखे हातामध्ये धरून या भागामध्ये हा बरोबर याला जोडायचं आहे. खाली पण लॉक घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती पण सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. लॉक घेतला आणि त्यानंतर हा कटोरीचा भाग वरती सारखा धरून हे बघा पूर्ण व्यवस्थित ही मॅच होते. कटोरी थोडीशी पण खाली वरती जात नाही. फक्त अर्धा इंच खाली एक्स्ट्रा ठीक आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जोडायची आहे योग पट्टी. योगपट्टी पण आधी ठेवून बघायची. त्यानंतर योगपट्टी ठेवताना या पद्धतीने ठेवायची. थोडासा तिरपा भाग हा समोर घ्यायचा आहे आपल्याला. एक्झॅक्ट नाही घ्यायचा आहे. बाकी योगपट्टी पण आपली व्यवस्थित पूर्ण मिळालेली आहे शेवटपर्यंत. हातामध्ये दोन्ही भाग पकडून बघायचे. नाही तर एकसारखे भाग नाही घेतले गेले तर कपडा मागे पुढे ओढल्या जाईल. तर हा जो ट्रायंगल येतो त्याला फोल्ड करायचं आहे आपल्याला. सुद्धा लॉक घ्यायचा. तुम्हाला लक्षात यायला हवा म्हणून मी वेगळ्या रंगाचा थ्रेड इथे यूज करते आहे. त्यानंतर इथे सुद्धा योग वरती ठेवायचा. थोडासा तिरपा भाग हा समोर घेऊन घ्यायचा या पद्धतीने. सुरुवातीला पण लॉक घ्यायचा. हे बघा व्यवस्थित. त्यानंतर इथे सुद्धा ट्रायंगलला टर्न करायचं आहे आतमध्ये. ठीक
हे झाल्यानंतर आपल्याला जोडायचं आहे शोल्डर. शोल्डर जोडताना हा भाग मागचा भाग सरळ ठेवायचा आणि समोरचा जो भाग आहे तो उलटा ठेवायचा. शोल्डर शिवताना अर्धा इंचाची मार्जिन घ्यायची आहे आपल्याला. याला सुद्धा मागे पुढे लॉक घ्यायचं आहे. शिवणाऱ्याच्या उजव्या साईडला, ठीक आहे, म्हणजे उजवा साईड हा या पद्धतीने सरळ इथे जोडायची आपल्याला 3 इंचाची पट्टी ही, ठीक आहे, ही 3 इंचाची पट्टी जोडायची आहे. थोडी जी पट्टी आहे ती खाली सोडलेली आहे आपण, तंतोतंत बिलकुल खाली पट्टी घ्यायची नाही आहे आपल्याला, कारण कपडा कधी कधी खारीवर होऊन जातो तर ती व्यवस्थित येत नाही त्यासाठी. त्यानंतर हा जो दुसरा भाग आहे हा उलट्या पद्धतीने येतो. यावरती जोडताना आपल्याला घ्यायची आणि जी 4 इंचाची पट्टी आपण घेतलेली आहे ती यामध्ये सुद्धा थोडा खाली घ्यायचा आहे कपडा. कॉटनचा कपडा असेल तर तंतोतंत घ्यायला हरकत नाही आहे, पण समजा सिंथेटिक असेल तर तो घसर म्हणून आपण जास्त कपडा खाली सोडतो थोडा. त्यानंतर यावरती प्रेस सिलाई घ्यायची आहे. याच पट्टीला आतमध्ये पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. जी आपण 3 इंचाची पट्टी तयार केली होती तिला 2 फोल्ड घेऊन घ्यायच्या नंतर ती आतमध्ये टर्न करायची पूर्ण पट्टी. आपली जी समोरची पट्टी आहे समोरच्या पट्टीला सुद्धा त्याच पद्धतीने, पण ती समोर वाढीव राहील, वाढलेली पट्टी राहील, ठीक आहे. ही या पद्धतीने ज्या 4 इंचाची आपण जी पट्टी घेतली होती या पद्धतीने फोल्ड करायची. ही 1 इंचाची तयार झाली पाहिजे समोर आपली. याला सिलाई घेताना ही आपली 1 इंचाची पट्टी तयार झाली आणि सिलाई घेताना ही सरळ आली पाहिजे. ठीक आहे, या पद्धतीने ही समोर आपण पट्टी जोडली आहे. जो एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा खालून. त्यानंतर वरतीसुद्धा जो एक्स्ट्रा जी पट्टी राहिली आहे तीसुद्धा कट करून घ्यायची आहे. सेम तसंच जी अपोजिट साईडचा भाग आहे जो आपण आतमध्ये पट्टी फोल्ड केली होती तीसुद्धा कट करायची आहे आणि जी वरती एक्स्ट्रा निघालेली पट्टी आहे तिलासुद्धा फोल्ड करायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला खालच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. त्या जोडण्यासाठी आपल्याला सरळ पट्ट्या लागेल, ठीक आहे. ही सरळ पट्टी लागेल आपल्याला. आता खाली सुद्धा आपल्याला पट्टी जोडायची आहे. इथे सुद्धा 1/2 इंच जास्त पट्टी बाहेर जोडायची आहे.
नंतर मागच्या भागाला सुद्धा ही पट्टी कंटिन्यू करायची आहे आपल्याला. त्यानंतर ही कंटिन्यू करायची आहे मागच्या भागाला.